महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्याची नोंद घेत अवीज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इन्मा पुणे यांच्यातर्फे पुरस्कार देण्यात येतो. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या जनता सहकारी नागरिक पतसंस्थेच्या सलग 6व्यांदा राज्यस्तरीय बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार देऊन संमती करण्यात आले. लोणावळा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कॉस्मॉस बँकेचे उपाध्यक्ष प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते देण्यात आलेला हा पुरस्कार संस्थेचे चेअरमन राजेश लांजेकर, संचालक विष्णू लांजेकर, प्रकाश पाध्ये यांनी स्वीकारलाय. संस्थेला मिळालेल्या बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार हा 15 कोटी ते 20 कोटी ठेवीच्या गटातून उत्तम गुण क्रमांकानुसार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार मिळवण्यात संस्थेचे सर्व सभासद, कर्जदार, ठेवीदार व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा असल्याचे संस्था अध्यक्ष यांनी म्हटलंय. जनता सहकारी नागरी पतसंस्था मर्यादित लांजा ही संस्था 23 ऑक्टोबर 2019 स्थापन झालेली असून या संस्थेला सुरुवातीला स्थापनेच्या वेळेला 92 सभासद होते आणि 92 सभासद झाल्यानंतर आजच्या घडीला संस्थेकडे जवळजवळ 1892 सभासद आहेत. संस्थेचा टर्नओव्हर जवळजवळ 78 कोटी जास्त होत आहे. संस्थेकडे ठेवी 20 कोटी 30 लाख जास्त होत आहे. कर्जवळ 15 लाख, खेळतो भांडवल 25 कोटी. संस्थेकडे जवळजवळ NPA 0% के आसपास असतो आणि वसुली करण्याच्या दृष्टीने संस्थे चांगला प्रयत्न असतो. संस्थेचे आपुढे 5% सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे आणि संस्थेला हे संस्थेचं उत्तम कामकाज यामुळे संस्थेला हे पुरस्कार मिळत आहे. हा पुरस्कार संस्थेला सभासदांच्या आणि संचालकांच्या चांगल्या उत्तम कामकाजामुळे आणि समाधान सहकार्यामुळे हा मिळालेला आहे आणि यापुढे ही संस्था चांगल्या प्रकारे कामकाज करत राहील. आज अत्यंत आनंद होतो की जनता सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा हिला सलग 6व्यांदा बँको पुरस्कार मिळाला. संस्थेची स्थापना 23/9/2000 झाली. त्या संस्थेचे उद्घाटन प्राध्यापक मधु दंडवते भाई नासर यांच्या अधिपत्याखाली झाले. त्यावेळी संस्थेचे सभासद 100 होते. आज 1900 सभासद आहेत. 20 कोटीच्या ठेवी आहे. 15 कोटी कर्ज आहे. उलाढाल 80 कोटी आहे. ह्या उलाढाल जी सगळी झालेली आहे ह्या उलाढालीला संस्थेच्या कर्मचारी, संचालक मंडळ, ठेवीदार यांनी अत्यंत घेतलेले परिश्रम, या परिश्रमातून ही संस्था मोठी झालेली आहे आणि भविष्यात ह्या संस्थेच्या जिल्ह्यात 5 शाखा घेण्याचा मानस आहे.